आता हे मेल्टेड वॅक्स आहे पण आता सुकून आले असा मातशे वॉले असताना सामके सुकू देऊ जायना घट जाऊ त्यांना ते हे आता पानाचं शेपीन आम्ही हे कट करपाचे आणि ताका मधी शिरो हाका जाय जाल्यार तुम्ही असे ट्विस्ट करपा जाता असे करून ही पानां काढून घेवपाची तर हे सामके डेलिकेट न्हू हय हे मातसो हात लागलो हे केल्या तुटतात न्हय हे असे करून ट्विस्ट करून ताका मोठी बारीक कितली कशी सायजीन जाय त्याप्रमाणे तुम्ही ही काढपाची की ना लाईक मी ट्राय अँड सी इफ आय कॅन मेक आय मेड धीस फोली शांती मेड कलर घालून पानं काढून घेतली असा आता हंगा आम्ही रेड कलर घातला आणि आता आम्ही आज रोज करूया फुल एक करूया तर ते हे असे करून पहिले कापचे पडता रोल केलं काय ना हंगा हे जे एक्स्ट्रा असा पण ते हे कापून रोज तयार जात तर आमका जर रोज वाढलो जाय तर वाढलो घेतो हय हय हाकाच कंटिन्यू करपा मेळटा ओके हय हाकाच कंटिन्यू करपाचे कॅन्डली पण आता घट झाली असा आता ही कशी बाहेर काढप ते हा तुमका दाखयता पहिली हे जे आम्ही फाटल्यान वॅक्स घातला पण ते काढून उडवपाचे तर हे वेस्ट ना वेस्ट करून परत आणि कॅन्डली करपा जाता आणि दुसरे आता सेकंड म्हणजे जी आम्ही ही गाठ मारिली असा पण ती काढपाची नाजाल्यार ही जर गाठ मारली आणि आम्ही हांगच्यान ओढले जाल्यार ती येवपा ना म्हणून ही गाठ कात्रीन अशी कापून उडवपाची कापता ती गाठ काढून उडवपाची आणि आता हे मातशे गरम करपाचे गरम केले की ना ही अशी धरून वडपाची आता ही पण आम्ही ही अशी कॅन्डल ह्या मोल्डातल्यान ही कॅन्डल काढलेली असा आता ही कॅन्डल आम्ही डेकोरेट करूया अशी प्लेन कॅन्डल बरी दिसना त्या खातीर आम्ही बरे तरेन डेकोरेट करूया जी आम्ही फुलां केल्ली असा पानां केल्ली असा ती लावया आणि डेकोरेट करून सजवूया आता डेकोरेट करपाक आमकां एक बेज जाय पडटलो आणि तो हांवें थर्माकोलाचो काढला तुम्ही जाय जाल्यार लाकडाचो प्लायवूड कितें यूज करपाक जाता आणि हे आता मेल्ट केल्ले असा वॅक्स ते अशें करून हांगा आतां फिक्स करपाचे कळ्ळें हे आता तुजे फिक्स जाले आता हाजेर आमकां थोडो फेस काडपाचो हे मेळटे केल्ले हाजेर अशें मारून वचपाचो ताजे सगळे कडेन सारके पडूं जाय अशें ना कशें कशें आमची अशी वयर फेस घालून कॅन्डल रेडी
रेडी झाली असा. आता आम्ही त्याला फुला घालून आणि सुंदर करूया. How beautiful this candle looks. It was just wax, the white wax which we melted and we added color, and you can see how beautifully this candle has been decorated. And really a human mind is so creative that we can do so many things, so we should make use of our talents and make such beautiful things. And this is just the first candle we made. Now we will show you how to make jelly candles. आता आमच्या कॅन्डल मेकिंगच्या दुसऱ्या भागात शांती आमका जेली कॅन्डल करू शिकयतले. तर याका किती किती जाय पडटा मातशें आमकां सांगता. जेली कॅन्डल जी आसा पळय ती आमी ग्लासानच करतात. सो हे जे आता कितें म्हणटा जेली कॅन्डल जेली ही मार्केटान मेळटा. तर हाजे अशेच बारीक बारीक अशे पीस करपाचे आणि ही पण जशी आम्ही पॅराफिन वॅक्स मेल्ट केला सीम माझे तसे ही जेली सीम माझे मेल्ट करपाची. तर हे वेगळ्या वेगळ्या कलरांनी येता जेली? हय, वेगवेगळ्या कलरांनी येता. आणि समज तुमकां कलर घराकडेन करपाचे असा जाल्यार लिक्विड असे येता ते एक दोन दिन मेल्ट करता असताना. फूड कलर लिक्विड नाऊ यू गेट सेपरेट 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 फॉर कॅन्डल्स फॉर कॅन्डल म्हणजे जेलीज. ओके, म्हणटकीर ते जेन्ना मेल्ट करता पळय तेन्ना ते दोन चार ड्रॉप्स घातले काय ना तुका तो कलर येता. समज तुवें रेड कलर घातलो जाल्यार तुका रेड कलर जेली मेळटली. तर आतां ही आमी मेल्ट करून हाडुया. आतां ही पळय आमी जेली मेल्ट करून हाडिल्ली आसा. आमकां ल्हान ग्लास आसा म्हणून आमी इल्लीशी घेतिल्ली आसा आनी ती पळय मेल्ट करून हाडल्या. आतां ही डायरेक्ट वतुकय जाता हातून आनीक कॅन्डल लायट करूं जाता. पण मातशें आमकां डेकोरेटीव करपाक जाय जाल्यार आमी तातूंत कितेंय तरी घालपाक जाय. कितेंय घालपाक मेळटा. आतां ही हांव आतां ही सँड घालतलें तातूंत. रेंव कलर्ड रेंव मेळटा. ही कन्याकुमारीची रेंव आसा ती कलर्ड मेळटा. ती सुद्दां आमी घालूं जाता. आतां ना मेळटा मेळटा. हय, तर सँड घालपाक जाता नाजाल्यार सी शोचेर आमी वता थंय आमकां बारीक बारीक शेल्स मेळटा. कळ्ळें? ते हाडून एकदम खूब हय बीट्स घालूं जाता. पण एकदम चड घालूं जायना, थोडे घालपाक जाय. कळ्ळें? म्हणजे थोडे घातले की मागीर जेली हय जेली घालपाची. आतां पयली थोडो रेड कलर घातला. असे तीन चार कलर सुद्धा घालू जाता पण थोडे घालू जाय. आता हांवें रेड कलर घातला आणि तातून वयर थोडो पिंक कलर घातलो. रेड आणि पिंक कलर घातिल्लो असा. मागीर आता ही जेली आम्ही मेल्ट केल्या पळय ती सारखी तातून अशी करून वचपाची. आता हे बबल्स येतले बारीक बारीक. ते बबल्स किती बबल्स येतात ते येतात ते फोडून ओळखपाचे. ओके, हो जो आता बबल आयल्लो आसा पळय तो असो करून फोडून ओळखपाचो. कितें लावन पीन लावन नाजाल्यार. आतां आमकां भितर मदीं वात घालपाक जाय. सो ही आतां मातशी घट जाली आनी आतां आमी हाज्या मदीं सारकी सेंटरा ही अशी करून वात घालपाची. सुकतकीरच वात घालपाची नाजाल्यार ती ओली आसतना घालत जाल्यार ती बँड जाता. म्हणून मातशें सुकतकीर मातशें घट जातकीर ही अशी वात घालपाची. आनी हांगासर आमचो जेली कॅन्डल तयार जाल्लो आसा. आनी हे खरेंच खूब सोंपें करपाक. आनी शांती तुवें आमकां आयज जेली कॅन्डल आनी पॅराफिन वॅक्स कॅन्डल शिकलें म्हणून आमी तुका थँक्यू म्हणटा. आनी आय एम शुअर ऑल आवर व्यूअर्स हॅव एन्जॉयड आवर आजून एपिसोड. अँड इतल्यानूच आमचो आजून एपिसोड हांगाच सोंपता. पळयत राव प्रुडंट मिडिया.